कथेचं नाव कृष्णा, लेखक संजय महेपती पाटील, कृष्णा बहीण भाऊंडामध्ये तिसरी, थोरली बहीण लग्न होऊन आपल्या सासरी गेलेली, आता घरी आई बाबा आणि बहीण भाऊ अशी चारच माणसं। कृष्णा एका खेड्यात जरी लहानाची मोठी झाली असली तरी सगळ्या भाऊंडामध्ये ती जास्त शिकलेली, ग्रॅज्युएट झाली आणि आई बाबांनी तिच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली। पण 2-3 वर्षात कुठंच मनासारखं स्थळ जुळून येत नव्हतं। कधी मुलाचं शिक्षण कमी असायचं तर कधी मुलगी ही जास्त शिकलेली म्हणून नकार दिला जायचा। यात बिचारी कृष्णा ही मात्र मनातून खचून जायची। तिच्या मनाची ओढाताण ती आपल्या थोरल्या ताईजवळ बोलत असायची। तिची ताई जेमतेम शिकलेली पण आयुष्याच्या शाळेत बऱ्याच इयत्ता पास झालेली, ती खूप आपुलकीनं तिला धीर द्यायची, तिची समजूत घालायची। पण परत कृष्णा स्वतःला पुस्तकात गुरफटून घ्यायची। एकदा कोयनेच्या काठावरील एका छोट्या गावातील एक स्थळ तिला पाहायला आलं आणि सगळंच योग जुळत गेलं। सुशिक्षित मुलगा, एका छोट्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी, दोन्ही कुटुंबाकडून होकार आला आणि शुभ मुहूर्तावर कृष्णा कोयना काठची सून झाली। सुखी संसाराच्या स्वप्नासोबत हसत खेळत 2-3 वर्ष भुरकण कधी उडून गेली हे त्या दोघांनाही कळालं नाही। पण एक गोष्ट मात्र, माणूस हा प्राणी समूहानं राहतो, त्यानं काही रूढी परंपरा नियम हे स्वतः स्वतःसाठी तयार केलेत आणि कधी कधी तेच नियम एखाद्यासाठी हे त्रासदायक ठरत असतात। आणि अगदी असंच काहीसं कृष्णा आणि सुनीलच्या बाबतीत घडलं होतं। लग्नाला 3 वर्ष उलटून गेली तरी घरात अजून पाळणा हल्ला नव्हता। हळूहळू घरात कुजबुज व्हायला लागली। कुजबुज हळूहळू दारातून गल्लीत आणि गल्लीमधून पै पावण्यापर्यंत पोहोचायला लागली। ते कुजबुजनं यवना कृष्ण आणि सुनीलच्या कानापर्यंत पोहोचलं होतं। त्यामुळे दोघांच्या सुखी संसारात एक चिंतेची रेखा जरूर ओढली गेली होती। घरातील कुजबुजनं हे आता उघड उघड टोमणं मारण्यापर्यंत येऊन ठेपलं होतं। त्यातून घर्षणी, देवधर्म, व्रत वैकल्य, उपास तापास हे सगळं करायला भाग पाडलं होतं। हे सुद्धा करता करता 5 वर्ष उलटून गेली। दोघांच्याही चिंतेनं आता निराशेचं रूप घेतलं होतं। पण दोघंही सुशिक्षित आणि समजूतदार होते। दोघांनी विचार करून एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं। औषध उपचार सुरू झाले। एका डॉक्टरांचा गुण आला नाही तर दुसरा, तिसरा, असं करता करता 5 वर्ष निघून गेली। आता मात्र त्या दोघांनी आशा सोडली होती आणि नशीब आले म्हणून ते स्वीकारलं होतं। त्यांनी ठरवलं होतं आता आपण फक्त एकमेकांसाठी जगायचं। कृष्णा अधून मधून कधी कंटाळा आला म्हणून माहेरी गेली तरी शेजार पाजारच्या बायका टोचून बोलायच्या म्हणून ती आता आता आपल्या ताईकडेच राहायला जायची। ती आली की दोघींच्या गप्पा सरता सरत नसायच्या। ताईच्या मुलांना ती इतका जीव लावायची की कधी कधी ताई तिला म्हणायची, ए बाई या पोरांना ना तू घेऊन जा एकदाच, मला तर यांचा ना नुसतं कंठा आलाय बघ। आता दररोजच्या टोमण्यांना तोंड देण्यापेक्षा तिनं स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं। दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात गुंग असायची आणि एके दिवशी ज्या गोष्टीची तिनं आशा सोडली होती त्याच गोष्टीची तिला चाहूल लागली। पण इतक्या वर्षात ज्या आनंदानं तिला हुलकावणी दिली होती त्या मातृत्व भावनेवर तिचा विश्वासच बसत नव्हता म्हणून ती गोष्ट तिनं कोणाला सांगितली नाही। पण दुसऱ्या महिन्यात सुद्धा तारीख चुकली मग मात्र तिच्या डोळ्यात आशेचा किरण चमकून गेला। रात्री सुनील कामावरून आल्यावर एकांतात तिनं ही गोष्ट त्याला सांगितली। प्रथम त्याला स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना पण कृष्णाच्या डोळ्यांच्या भरलेल्या कडा त्याला
सगळं काही सांगून गेल्या. आविकानं त्यानं तिला मिठीत घेतलं आणि दोघांचा अश्रू एक झालं. आजपर्यंत घालून पाडून बोलणाऱ्या बायकांची तोंड ही आता बंद झाली होती. काहींची तोंड तर काळी ठिकर पडली होती. कृष्णाची आई बाबा आणि ताई ही खूप आनंदात होती. तिच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम खूप धूमधडाक्यात साजरा झाला. सगळं कसं स्वप्नवत घडत होत. इकडं तिला नवा महिना लागायला आणि पावसाळ्याचा जोर हळूहळू वाढायला एकच गाठ पडली. पाऊस आज कमी होईल, उद्या कमी होईल असं करता करता आठवडा उलटला, पण पावसाचा जोर हा वाढतच होता. सरकारनं कोयनाकाच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला. कृष्णाच्या गावावरून शहरात जायचं झाल्यास कोयनेला उलांडून जावं लागायचं. कृष्णेचं दिवस जसं जवळ येत होत तसं कोयनेच्या पाण्याची पातळी ही हळूहळू वाढत होती. सुनीलनं ठरवलं होतं उद्या सकाळीच गाव सोडून शहरात जाऊन राहायचं. रात्री टीव्हीवरच्या बातम्या पाहताना सुनीलच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या. आज धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे रात्री धरणाचा दरवाजा खुलं करण्यात येणार होत. जर आज कोयनेच्या पुलावर पाणी आलं तर जवळपास कोणताही मोठा दवाखाना नव्हता. संपूर्ण रात्र अस्वस्थ देत आणि चिंतेमध्ये सरली. सकाळी दोघांनी आवरावर केली. एका पिशवीत एक वेळची भाकरी आणि कपडे, दवाखान्याचं पेपर घेऊन दोघांनी घरच्यांचा निरोप घेतला. मिळेल त्या वाहनानं शहर गाठलं. सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाले आणि त्याच रात्री डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. तिनं ऑपरेशन नंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण ऑपरेशन नंतर तिचं ब्लड प्रेशर हळूहळू कमी होत गेलं. डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न केला, पण मुलीला एकदा डोळं भरून डोळ्यात साठवलं आणि कृष्णेनं डोळं बंद केलं ते कायमचंच. कोयनेच्या तीरावर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जड अंतकरणानं सुनीलनं तिची शेवटची राख नदी पात्रात वाहिली. जणू कृष्णा आणि कोयनेचा तिथं संगमच झाला होता. तेव्हापासून सुनील त्या कोयनेच्या तीरावर जाऊन तिचा अथांग रूप तासन तास निहाळत बसायचा. त्याची व्याकुळ नजर कोयनेच्या संत धार प्रवाहात कृष्णेला शोधत राहिशी. कृष्णेचं जाणं आणि सरिताचं येणं सुनीलच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. आता सरितामध्येच तो कृष्णेला पाहायचा आणि एक एक दिवस ढकलायचा. कृष्णेच्या ताईनं सरिताला पदरात घेतलं होतं. तिला अगदी तळ हातावरच्या फोडासारखं जपलं. त्या बिचारीनं जन्मताच आपल्या आईला गमावलं होतं, पण आईची कमतरता तिला कधीच जाणवली नाही. आज सरिता 18 वर्षांची तरुणी झाली होती. या दरम्यानच्या काळात तिचा बाबाही तिला सोडून कृष्णे सामावला होता. आता ताईच हे तिचं सर्वस्व होती. सरिताच्या जन्मापासून ते आजपर्यंत तिच्या वाढदिवशी सरिताला घेऊन ताई कोयनेच्या काठावर जायची. सरिता कृष्णेची भेट घालून देण्यासाठी सरितेला घेऊन कोयनेच्या तीरावर जाऊन नदीची पूजा करून घ्यायची. तिथल्या मंदिरात गोरगरिबांना अन्नदान करायची. जणू काही त्या दिवशी माई लेकींची भेटच घालून द्यायची. नदीच्या घाटावरून नदीच्या पात्रात पाय सोडून पाण्याशी खेळणाऱ्या सरिताला पाहून ताईंच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. गेल्या 15 दिवसापासून अगदी तसाच मुसळधार पाऊस पडत होता. कृष्णेच्या अंताची आणि सरिताच्या जन्माची आठवण करून देणारा त्या 4 दिवसापासून सरिता तापानं फणफणत होती, म्हणून ताईला सुद्धा दवाखाना सोडता आला नव्हता. सरिता आज 18 वर्षांची झाली होती. बाहेर पावसानं हैदोस घातला होता. ताईचा शिव पोरीसाठी तुटत होता आणि कृष्णेच्या आठवणीत सुरत सुद्धा होता. सरिताचा जन्म आणि कृष्णेचं जाणं हा दिवस ताईसाठी मनाची घालमेल वाढवणारा असायचा, पण आजपर्यंत ताईनं तिच्या मनाची घालमेल सरिताला कधीच जाणवू दिली नव्हती.
सरिताच्या प्रत्येक वाढदिवसाला ताई तिला घेऊन कृष्णा कोयनेच्या अखेरच्या संगमावर जायची. यातून जणू त्या माई लेकींची भेट झाल्याचं सुख ताईला मिळायचं. पण आज सरितेच्या अशा अवस्थेत तिला नदीवर घेऊन जाणं अशक्य होत. ताईच्या मनाला हुरहुर लागली होती. यावेळी सरितेच्या आणि कृष्णेच्या भेटीचा हा शिरस्ता चुकला होता. तिनं दोन रात्री पोरीच्या उशाशी बसून जागून काढल्या होत्या. सरिता औषधाच्या गुंगी शांत झोपली होती. मध्यरात्री कधीतरी ताईच्या डोळ्यावर सापड आली आणि अचानक सकाळी लोकांची आरडाओरड ऐकून तिचं डोळं उघडलं. सगळीकडे पळापळ चालली होती आणि तेवढ्या तिची नजर सरितेच्या बेडवर पडली आणि तिच्या काळजात धस्स झालं. सरिता बेडवर नव्हती. तिनं भांबावून शेजारच्या बेडवरील बाईला विचारलं, अहो बाई, माझी मुलगी कुठे गेली, पाहिलंत का हो? ओ मावशी, बाहेर ना नदीला पूर आलाय आणि पाणी दवाखान्याच्या पायरीपर्यंत आलंय. सगळ्या पेशंटना वरच्या मजल्यावर शिफ्ट करायचं चाललंय. बघा, तिला पण हलवले का जावावर. हे ऐकताच ताई दहावत दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर गेली. प्रत्येक बेडवर जाऊन पाहायला लागली पण सरिता कुठंच दिसत नव्हती. ती दावत पळत दवाखान्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सरिताला शोधत होती. ए सरिता, सरिता, असा आवाज देत ती दवाखान्यातून बाहेर आली आणि पाहते तर सरिता दवाखान्याच्या पायरीपर्यंत आलेल्या त्या कोयनेच्या पुराचं पाणी निहाळत उभी होती. सरितेची वाट पाहून आज लेकीला भेटायला स्वतःच कृष्णा दवाखान्याच्या त्या दारापर्यंत आले असं ताईला भासलं. ताईनं धावत जाऊन सरिताला मिठीत घेतलं. त्या दोघींच्या भावना अश्रू होऊन गालावर ओघळत होत्या. सरितेचा ताप आणि पुराचं पाणी दोन्हीही आता हळूहळू ओसरायला लागलं होतं.